नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण टू हॅवची भूतकाळी रूपे हॅड सोबत मुख्य क्रियापदाचं तिसरं म्हणजेच डी प्रत्यय लावल्यानंतर त्याचे अर्थ काय होतात याची माहिती बघितली आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला टू हॅवचे भविष्यकाळी रूपं जे आहेत त्यांचे वापर बघायचे आहेत चला तर बघूया काय बघायचं आपल्याला टू हॅव ची भविष्यकाळी रूपे ची भविष्य टू हैव ची भविष्यकाळी रूप कोणती आहेत कोणते ती शल हॅव शल आणि विल हॅव ज्याचा मराठीत अर्थ आहे असेल असाल असू असे याचे विविध अर्थ होतात याच्या सोबत आपल्याला वापरायचं आहे मुख्य क्रियापदाचं म्हणजे मेन व्हर्ब मेन व्हर थ्री सर्वसाधारणपणे ज्याला आपण डॅश इडी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं तिसर रूप तयार होत आलं लक्षामध्ये आणि आता त्याची वाक्य आपल्याला बघायची आहेत मित्रांनो आपल्या समोर इथं मुख्य क्रियापदाची पहिली रूप आहे तिसरं रूप कसं तयार होतं मुख्य क्रियापदाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडला असता कोणता प्रत्यय जोडायचा कोणता प्रत्यय जोडायचा सर्वसाधारणपणे डॅश ई डी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप तयार होत ज्वाईन म्हणजे जोडणे आणि ज्वाइनड म्हणजे जोडलेले ज्वाइंड म्हणजे जोडलेले तर या ठिकाणची ही जी ज्वाईन इन्व्हाइट ऑर्डर रिझर्व सॉल्व ही जी पाच क्रियापद आहेत त्या पाच क्रियापदांचा वापर आपण आजच्या लेक्चरमध्ये वाक्य बनवत असताना करणार आहोत कोणकोणते शब्द सांगितले जॉईन जे ओ आयन ज्वाइन इन्व्हाइट आय एन व्ही आय टी इन्व्हाइट ऑर्डर सॉल्व एस -E, ओ एल आणि रिझर्व रिझर्व आता याचा आपल्याला किती रूप तयार करायचंय ईडी जोडून तिसरं कोणता प्रत्यय जोडणार याला ईडी मग ते काय झालं ज्वाइनड म्हणजे जोडलेले जोडलेले इनव्हाइट त्याला फक्त डी जोडायचं कारण अगोदर त्याच्या शेवटी ई आहे इनव्हाइट आमंत्रित केलेले आमंत्रित केलेले आमंत्रित केलेले ऑर्डर के म्हणजे आदेश देणे आणि त्याला ईडी जोडलं ऑर्डर आदेश दिलेले आदेश दिलेले सॉल्व म्हणजे सोडवणे आता इथं ई आलेले आहे म्हणून फक्त काय करायचं डीज वाढायचं त्याला सॉल्वड वा म्हणजे सोडवलेले सोडवलेले आणि रिझर्व त्याला सुद्धा फक्त डी जोडायचं रिझर्व म्हणजे आरक्षित केलेले आरक्षित केलेले तर ही आहेत ई डी हा प्रत्यय जोडून किंवा डी हा प्रत्यय जोडून तयार झालेली मुख्य क्रियापदाची म्हणजे मेन व्हर्बची तिसरी रूपं कशाची मुख्य क्रियापदाची तिसरी रूप आता सुरुवातीला आपल्याला काय करायचंय करते लिहून काढू सगळे सर्व नाम आय आय म्हणजे मी आयचं अनेक वचन वी वी म्हणजे आम्ही त्याच्यानंतर द्वितीय पुरुषवाचक यू यू मे तू अनेक वचन यू यू मजे तुम्ही पांच एच ई -e ही मे तो सहा, एस एच ई सी मे ती सात आई टी इट इट, इट मन्जे ते आठ तीन सांगे क्वेश्चन एकच टी एच ई वाय दे म्हणजे ते त्याती ती नऊ एक एक वचनी नाम राम आणि दहा पीपल पीपल म्हणजे लोक पी ई ओ पी एल ई पीपल आता काय करायचं आहे आपल्याला कोणत्या कर्त्यासोबत शल्ह्याव घ्यायचं आणि कोणत्या कर्त्यासोबत विलहव घ्यायचं तर मित्रांनो लक्षात ठेवा ज्या ठिकाणी कर्ता आय किंवा वी ग्याईचा। ग्याईचा? असेल तिथं शल्ह्याव घ्यायचं काय घ्यायचं चल म्हणजे असेल शल हॅव आणि वी असेल तिथं सुद्धा शल हॅव आणि बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे विल हॅव यू विल हॅव यूचं अनेक वचन यू विल हॅव सी ही विल हॅव सी सोबत विल हॅव इट सोबत विल हॅव देसोबत विल हॅव रामसोबत विल हॅव आणि पीपलसोबत सुद्धा विल हॅव आणि विल्ह्यावचा अर्थ काय आहे असेल शेल्ह्यावचा अर्थ विल्ह्यावचा अर्थ सारखाच आहे आता आपण जॉईन्ड हे क्रियापद घेऊ ज्वाइनड तर आता आपण आय शल हॅव ज्वाइनड जे ओ आय एन ए डी जॉईनड रिव्हर्स आर आय व्ही ई -E आर एस आणि मग याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल आय हॅव आय शल हॅव जॉईन्ड रिव्हर्स तर याचा अर्थ होईल मी नद्या मी नद्या जोडलेल्या मी नद्या जोडलेल्या असतील असतील मी नद्या जोडलेल्या असतील पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही We वी have हॅव j जे ओ आय एन ई डी reverse, R-I-V-E-R-S, यस रिव्हर्स मराठीमध्ये अर्थ आम्ही आम्ही नद्या आम्ही नद्या नद्या, नद्या. आम्ही नद्या जोडलेल्या चल्ह्या म्हणजे जोडलेल्या असतील आम्ही नद्या जोडलेल्या असतील यू विल हॅव ज्वाइनड जे ओ आय एन ई डी डी रिव्हर्स तेच घ्यायचं आपण शेवटपर्यंत नंतर मग तुमच्या पद्धतीनं सराव करत असताना दुसरी क्रियापद घेत जा यू म्हणजे तू तू नद्या जोडलेल्या जोडलेल्या असतील नद्या जोडलेल्या असतील देखा त्याच्यानंतर यू विल हॅव जॉईनड जे ओ आय एन ई डी जॉईनड रिव्हर्स सगळंच लिहून घेऊ आपण ही विल हॅव जॉईनड जे ओ आय एन ई डी जॉईन्ड

राम विल हॅव ज्वाइनड रिव्हर्स आणि पीपल विल हॅव जॉईनड रिव्हर्स आर आय व्ही ई आर एस रिव्हर्स आता आपण प्रत्येकाच्या अर्थ अर्थ लिहून काढूया यू विल हॅव ज्वाइनड रिव्हर्स म्हणजे अनेक वचनी यू तुम्ही तुम्ही नद्या तुम्ही नद्या जोडलेल्या जोडलेल्या असतील ल तुम्ही नद्या जोडलेल्या असतील पूर्णविराम ही विल हॅव ज्वाइंड रिव्हर्स ही म्हणजे त्याने त्याने नद्या त्याने नद्या जोडलेल्या जोडलेल्या त्याने नद्या जोडलेल्या असतील असे नद्या जोडलेल्या असतील त्याच्यानंतर सहावं सी विल हॅव ज्वाइन रिव्हर्स ती म्हणजे तिने तिने नद्या तिने नद्या जोडलेल्या जोडलेल्या विल विलह्याव म्हणजे असतील असतील असेल असाल असे त्याचे विविध अर्थ होतात इट विल हॅव जॉईन रिव्हर्स म्हणजे त्याने नद्या जोडलेल्या त्याने नद्या जोडलेल्या असतील त्याने नद्या जोडलेल्या असतील पुढचं वाक्य दे विल हॅव जॉईन अ रिव्हर्स दे म्हणजे त्यांनी त्यांनी नद्या जोडलेल्या त्यांनी नद्या जोडलेल्या असतील त्याच्यानंतर राम विल हॅव ज्वाइन्ड रिव्हर्स रामने नद्या रामने नद्या जोडलेल्या जोडलेल्या <coughs> असतील असतील पीपल विल हॅव जॉईनड रिव्हर्स म्हणजे लोकांनी लोकांनी नद्या जोडलेल्या जोडलेल्या असतील असतील लोकांनी नद्या जोडलेल्या असतील मित्रांनो <tallam> आता आपल्याला काय करायचंय ही जी वाक्य आपण घेतलीत का या वाक्यांमध्येच नॉट वापरायचंय काय करायचंय काय करायचंय नॉट हा शब्द वापरायचा आहे काय करायचंय नॉट हा शब्द घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला ही वाक्य नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह करायची आहेत नकारार्थी म्हणजे निगेटिव बर मग काय करावं लागतं आपल्याला काही करावं लागत नाही वाक्यात असलेले जे सहाय्यकारी क्रियापद आहे का त्या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट घ्यायचं नॉट बर आता इथं काय आहे शल हॅव आणि विल हॅव याच्यामध्ये दोन शब्द आहेत तर मग काय करायचं पहिल्या शब्दाच्या नंतर नॉट घ्यायचं पहिल्या शब्दाच्या नंतर म्हणजे शलच्या नंतर नॉट आणि विलच्या नंतर नॉट चला तर मग आपण याचा सविस्तरपणे अभ्यास करूया चला आता काय करायचं आपल्याला टू हॅव टू हॅव ची जी भविष्यकाळी रूप आहे टू हॅव ची भविष्यकाळी रूप टू हॅवची कोणती रूप भविष्यकाळी कोण कोणती शल हॅव आणि विल हॅव याच्यानंतर काय करायचं आपल्याला या वाक्या या शब्दांमध्ये नॉट वापरायचंय दोन्हीच्या मध्ये आणि त्याच्यानंतर मेन व्हर्ब मेन वर्ब थ्री म्हणजे ज्याला सर्वसाधारणपणे ई डी हा प्रत्यय लावला जातो ती मुख्य क्रियापद आपल्याला वापरायची आहेत आपल्याला इथं इन्व्हायटेड आय एन व्ही आय टी ई डी इन्व्हायटेड म्हणजे आमंत्रित केलेले किंवा निम आमंत्रित केलेले हे वाक्य घेऊन नकारार्थी वाक्य बनवायचे तर एक वाक्य घेऊ आपण आय शल नॉट हॅव ආයන් විහි අයිටදම් මරටම ධර්ථ මී ගන්නා මී තන්නා අමන්ත්‍රීත් ආ මන්ත්‍රීත කියලේලේ केलेले नसेल मी त्यांना आमंत्रित केलेले नसेल किंवा आपण इथं शल अधिक नॉट शल एस एच ए डबल एल अधिक नॉट ह्या उत्तर पुढं आहेच शांत असाही शब्द प्रयोग त्या ठिकाणी करू शकतो शांट दुसरं वाक्य आणि क्वेशन आयचं वी शांट यशन कॉमाटी शांट हॅव इनव्हाइटेड आय एन व्ही आय टी डी इनव्हाइटेड देम आम्ही मराठीचा अर्थ आम्ही त्यांना आमंत्रित आम्ही त्यांना आमंत्रित केलेले नसेल आम्ही त्यांना आमंत्रित केलेले नसेल त्याच्यानंतर तिसरं वाक्य आपण घेऊया यू आता यू सोबत काय घेणार आहोत आपण विल त्याच्यानंतर नॉट हॅव इनव्हाइटेड देम देम म्हणजे त्यांना मराठीत अर्थ तू त्यांना आमंत्रित आमंत्रित केलेले नसेल पूर्णविराम चौथं वाक्य अनेक वचनी यू विल अधिक नॉट ओंट होत आहे बघा आपल्याला माहिती आहे विल अधिक नॉट बरोबर संक्षिप्त रूप होत आहे ओंट विलंट असं होत नाही ओंट होत आहे ओंट म्हणून यू वोंट हैव इनव्हाइटेड आय एन व्ही आय टी ई डी इनव्हाइटेड देम पूर्णविराम मग यू अनेक वचन यू मराठीत अर्थ तुम्ही देम म्हणजे त्यांना इन्वाइटेड म्हणजे आमंत्रित केलेले आमंत्रित केलेले आमंत्रित केलेले नसेल तुम्ही त्यांना आमंत्रित केलेले पुढचं वाक्य के पाचवं ही ही Will not have Israrub invited, I-N-V-I-T-E-D, invited them. Marathi Dartha, Kyaani, Amantrit, Amantrit. केलेले नसेल आम्ही त्यांना आमंत्रित केलेले नसेल सावं वाक्य सी अधिक नॉट काय होतं ओंट सी ओंट हॅव इन्व्हायटेड आय एन व्ही आय टी डी इन्व्हायटेड देम मराठीत अर्थ ती म्हणजे तिने देम म्हणजे त्यांना आमंत्रित आमंत्रित केलेले नसेल आम तिने त्यांना आमंत्रित केलेले नसेल पुढचं वाक्य सात इट आय टी इट आय टी इट वोंट म्हणजेच विल नॉट हॅव इनव्हाइटेड इन व्हायटेड देम म्हणजे काय त्याने යන්නා අමන්ත්‍රීත් ආමන්ත්‍රීත කියලේ ආමන්ත්‍රීත් කියලේලේ නසේල හිෂජානි වචන් දේ දේ ओंट डब्ल्यू ओ एन क्वामाटी ओंट हॅव आय एन व्ही आय टी ई डी इन्हायटेड देम मराठीचा अर्थ त्यांनी म्हणजे अनेक वचने म्हणून त्यांनी देम म्हणजे त्यांना आमंत्रित इनव्हायटेड म्हणजे आमंत्रित केलेले आमंत्रित केलेले नसेल आमंत्रित केलेले नसेल त्याच्यानंतर आता नव वाक्य राम विल नॉट हॅव इनव्हाइटेड आय एन व्ही आय टी ई डी इन्हाइटेड देम मराठीचा अर्थ रामने त्यांना आमंत्रित आमंत्रित केलेले नसेल रामने त्यांना आमंत्रित केलेले नसेल आणि धववाक्य पीपल पी ई ओ पी ई पीपल वोंट म्हणजेच विल नॉट हॅव इनव्हाइटेड आय एन व्ही आय पी ई डी इनव्हाइटेड देम मराठीमध्ये अर्थ लोकांनी त्यांना आमंत्रित आमंत्रित केलेले नसेल पूर्णविराम ही झाली निगेटिव्ह वाक्य कोणती वाक्य निगेटिव आता याच्यानंतर आपल्याला प्रश्नार्थक म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन वाक्य बघायची आहे चला तर लगेच बघूया आता आपल्याला काय बघायचंय टू हॅव च्या भविष्यकाळी जे भविष्यकाळी रूप आहेत भविष्यकाळी रूप कोणती चल हॅव आणि विल हॅव एच ए शल हॅव आणि विल हॅव चे व्हर्बल क्वेश्चन व्हर्बल क्वेश्चन किंवा यशनो टाईप क्वेश्चन कसे होतात ते बघायचे चला तर मग बघूया आपण सुरुवातीला एक वाक्य घेऊया आणि त्या वाक्याचं स्पष्टीकरण केल्यानंतर मग तुम्हाला कळल मग तुम्हाला कळल त्याचं कसं रूप त्याचं भाषांतर होतं त्याचा शब्द कसा होतो ते आपल्याला कळून जाईल ओके तर पहिलं वाक्य शल आय हॅव ओ आर डी आर ई डी ऑर्डर्ड द प्यून क्वेश्चन मार्क आणि याचा मराठीमध्ये अर्थ मी प्यून म्हणजे शिपायाला शिपायाला ऑर्डर म्हणजे आदेश दिलेला आदेश दिलेला मी शिपायाला आदेश दिलेला असेल का भविष्यात क्रिया पूर्ण झालेली असेल असं दाखवायचं असतं तेव्हा आपण कोणता शब्द वापरतोय मुख्य क्रियापद म्हणून ऑर्डर हा शब्द घेतलेला आहे ऑर्डर ओ आर डी आर आणि त्याला ईडी प्रत्यय जोडला ऑर्डर म्हणजे आदेश दिलेला आदेश दिलेला दुसरं वाक्य वीच आयचं चाने क्वेश्चन कल वी हॅव ऑर्डर्ड द प्यून मराठीमध्ये अर्थ आम्ही शिपायाला आम्ही शिपायाला आदेश आम्ही शिपायाला आदेश दिलेला <coughs> असेल का आम्ही शिपायाला आदेश दिलेला असेल का तर आपल्या लक्षात आलेलं असेल की वाक्याच्या सुरुवातीला जर सहाय्यकारी क्रियापद घेतलं तर ते प्रश्नार्थक वाक्य होत असतं आणि तो प्रश्न असतो व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही असं मिळत असतं <coughs> पुढचं वाक्य <coughs> विल <coughs> यू

दिलेला तू शिपायाला आदेश दिलेला असेल का असेल का क्वेश्चन मार्क चा अनेक वचन यू म्हणून वाक्य विल यू हॅव ऑर्डर्ड द प्यून क्वेश्चन मार। यू चाहे क्वेश्चन यू तुम ही, तुम ही आदेश दिलेला आदेश दिले असेल का असेल का क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर पाचं वाक्य आहे विल ही हॅव ऑर्डर्ड द प्यून क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ त्याने शिपायाला त्याने शिपायाला आदेश दिलेला।, आदेश दिलेला आदेश दिलेला असेल का असेल प्रश्न प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर पूर्ण विल डब्ल्यू कॅपिटल काढायचं विलचं विल सी हॅव ऑर्डर्ड द प्यून क्वेश्चन मार्क मराठीचा अर्थ तिने चिपायाला आदेश दिलेला आदेश दिलेला असेल का क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर सात वाक्य आहे विल डब्ल्यू कॅपिटल विल इट हॅव ऑर्डर्ड द प्यून क्वेश्चन मार्क त्याने मराठीत अर्थ त्याने शिपायाला त्याने शिपायाला आदेश दिलेला असेल का आणि शेवट अनेक वचन हे तीन इंच विल

आदेश दिलेला असेल का क्वेश्चन मार्क नववाक्य विल राम हॅव ऑर्डर्ड द प्युन क्वेश्चन मराठी अर्थ रामने शिपायाला आदेश रामने शिपायाला आदेश दिलेला असेल का का आणि शेवटी दहा नंबर विल पीपल हॅव ऑर्डर्ड द प्यून क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ लोकांनी छिपायाला आदेश दिलेला दिलेला असेल का क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही मित्रांनो ही बघितली आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य ज्याचं उत्तर यस किंवा नो फक्त यस किंवा नो बघा विल यू हॅव ऑर्डर तू शिपायाला आदेश दिलेला असेल का एक तर त्याचं उत्तर यस असेल किंवा नो हो किंवा नाही तसंच याच्या सुरुवातीला व्हर्ब आलेलं आहे म्हणून याला व्हर्बल क्वेश्चन असंही म्हटलं जातं आता आपल्याला हे जे व्हर्बल क्वेश्चन आहेत याच नकारार्थी वाक्य बनवायचंय काय बनवायचंय नकारार्थी वाक्य चला तर मग बनवूया नकारार्थी वाक्य मित्रांनो आता आपल्याला काय करायचंय टू हॅव भविष्यकाळी भविष्यकाळी रूप कोणती ह्याव चल ह्याव चल आणि विल ह्याव प्रश्नार्थक वाक्यात नीट ऐका च्या प्रश्नार्थक वाक्यात व्हर्बल क्वेश्चनच्या वाक्यात नॉट वापरायचं आहे त्याच्यासोबत मेन व्हर्ब काय असणार आहे थ्री ज्याला सर्वसाधारणपणे डॅश ई डी हा प्रत्यय लावला असता तयार होतं याच्यामध्ये आपण सॉल्व ओ एल ई आता या अगोदरच आहे फक्त याला काय करायचं डी जोडायचं सॉलो म्हणजे सोडवणे आणि सॉलो म्हणजे सोडवले सोडवलेले सोडवलेला सोडवलेली असे त्याचे अर्थ होतात आपण आता याच्यानुसार प्रश्नार्थक नकारार्थी व्हर्बल क्वेश्चन तयार करणार आहोत मग आपण सुरुवातीला डायरेक्ट व्हर्बल क्वेश्चनचं नकारार्थी वाक्यच करू विल अधिक नॉट ओंट सुरुवातीलाच घेऊ आपण नॉट ओंट आय हॅव सॉल्वड एस ओ एल व्ही ई डी सॉल्वड अ क्वेश्चन क्वेश्चन बघा आता ह्याचा मराठीत अर्थ आणि मग स्पष्टीकरण देतो आपल्याला ओंट आय हॅव सॉल्वड अ क्वेश्चन म्हणजे मी प्रश्न मी प्रश्न सोडवलेला सोडवलेला नसेल का नसेल का दुसरं वाक्य घेऊ अनेक वचनी आता नॉट आपण ते वेगळं घेऊ स्वतंत्र मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथं आपण विल अधिक नॉट वोंट वापरलोय पण आपण याच्या अगोदर काय बघितलंय इथं आपण शांट वापरायला पाहिजे होतं पण इंग्रजीत आय आणि उईसोबत चल्ह्या वापरतात हा सर्वसाधारण नियम आहे पण Will वापर चालता ही ही अब आपनी विल वापरलं तरी चालतं ही पण गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आवर्जून म्हणून आपण इथं घेतलं विल अधिक नॉट दुसरं वाक्य विल आय नॉट हॅव अरे इथं आपल्याला वी घ्यायचं होतं वी विल वी नॉट हॅव सॉल्वड ओ एल बी डी सॉल्वड अ क्वेश्चन आणि त्याचा मराठीत अर्थ होईल क्वेश्चन मार्क द्यायचा मराठीत अर्थ होईल आम्ही आम्ही प्रश्न आम्ही प्रश्न सोडवलेला आम्ही प्रश्न सोडवलेला नसेल का शेवटी काय येतं पुढचं वाक्य घेऊ आता द्वितीय पुरुष वाचक सर्व यू विल किंवा ओंट आपण नॉट अगोदरच घेऊ ओंट

सोडवलेला नसेल का किंवा नसशील का शेवटी क्वेश्चन मार्क खूप सराव करायचा आहे वाक्य झाल्यावर एक मी सोडा पुढं अनेक वचन विल यू नॉट वेगळं घेतला आपण नॉट इथं हॅव सॉल्वड एस ओ एल व्ही डी सॉल्वड अ क्वेश्चन क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ तुम्ही प्रश्न सोडवलेला सोडवलेला नसेल का तुम्ही प्रश्न सोडवलेला नसेल का आता पाच वाक्य विल ई नॉट हॅव सॉल्वड अ क्वेश्चन मार्क ही म्हणजे तो किंवा त्याने त्याने प्रश्न सोडवलेला नसेल का नसेल का शेवटी क्वेश्चन मार्क सहावं वाक्य विल सी विल सी नॉट हॅव सॉल्वड एसओ एल पी डी सॉल्वड अ क्वेश्चन क्वेश्चन मार्क त्याचा मराठीचा अर्थ तिने प्रश्न सोडवलेला नसेल का पुढचं वाक्य इट सात नंबरचं विल इट नॉट हॅव एसओल व्हीईडी सॉल्वड अ क्वेशन मराठीत अर्थ याने लहान मूल प्रश्न सोडवलेला सोडवलेला नसेल का नसेल का आठ ही सीट आणि क्वेशन दे विल दे नॉट हॅव सॉल्वड एसओ एल वी ई डी सॉल्वड अ क्वेश्चन शेवटी क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ त्यांनी प्रश्न सोडवलेला त्यांनी प्रश्न सोडवलेला नसेल का Question mark No number will w i w l, Will Ram not have S O L V E D solved a question. क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ रामने प्रश्न सोडवलेला रामने प्रश्न सोडवलेला नसेल का रामने प्रश्न सोडवलेला नसेल त्याच्यानंतर धव वाक्य विल आपण ओंट घेऊ ओंट पीपल पी ई ओ एल ई ओंट पीपल हॅव सॉल्ड अ क्वेश्चन मराठीमध्ये अर्थ लोकांनी लोकांनी प्रश्न सोडवलेला लोकांनी प्रश्न सोडवलेला नसेल का नसेल का मला वाटतं आपल्या इथं लक्षात आलं असेल वाक्याच्या सुरुवातला जेव्हा सहाय्यकारी क्रियापद असतं तेव्हा तो व्हर्बल क्वेश्चन असतो आणि अशा वाक्याचं मराठीत भाषांतर केल्यावर त्या वाक्याच्या शेवटी का येतं का आणि ज्याचं उत्तर जर दिलं तर ते उत्तर फक्त यस किंवा नो म्हणजे हो किंवा नाही यस किंवा नो म्हणजेच हो किंवा नाही तुम्ही इथे कुठलाही प्रश्न घ्या एवढा घेतलेला आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही असतं तसंच या प्रश्नांच्या सुरुवातीला व्हर्ब आलेले व्हर्ब म्हणून याला व्हर्बल क्वेश्चन असंही म्हणतात व्हर्बल क्वेश्चन असंही म्हणतात आता आपल्याला काय करायचं हे चार मुख्य वाक्याचे प्रकार आपण बोलत असताना वापरतो पण आपण हे पण वापरतो कधी कधी डब्ल्यू एच प्रश्न तर ते डब्ल्यू एच प्रश्न आपण आता कसे तयार करतात ते बघूया तर मित्रांनो डब्ल्यू एच प्रश्न तयार करण्यासाठी गरज असते ती डब्ल्यू एच शब्दांची तर सुरुवातीला आपण ते सगळेच्या सगळे शब्द बघूया व्हाय एक डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे का त्याच्यानंतर आहे दोन डब्ल्यू एच ई एन व्हेन म्हणजे केव्हा तीन डब्ल्यू एच ई ई व्हेर म्हणजे कोठे आणि चार डब्ल्यू एच ए, मन्जे एच ए, आर ए, वेर मन्जे कोठे। ए टी व्हॉट म्हणजे काय असे गटागटामध्ये पाठ करायचे शब्द आता पुढच्या गाठातले बघू पाच नंबरचा डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण सवाय डब्ल्यू एच ओ एम हू म्हणजे कोणाला सात डब्ल्यू एच डब्ल्यू एच ओ सी, हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे आणि आठ नंबरला डब्ल्यू एच आय सी एच विच विच म्हणजे कोणता कोणती कोणते याच्यानंतर पुढचा गट आहे त्याच गटागटाने पाठ करा म्हणजे पाठ करायला सोपं जाते हाऊ एच डब्ल्यू हाऊ म्हणजे कसा कशी कसे त्याच्यानंतर दहा आहे हाऊ मेनी हाऊ मेनी म्हणजे किती संख्या दाखवण्यासाठी वापरतात आणि अकरावा आहे हाऊ मेनी म्हणजे किती प्रमाण दाखवण्यासाठी वापरतात बारा शब्द आहे हाऊ फार म्हणजे किती दूर अंतर विचारण्यासाठी किती दूर अंतर आणि तेरावा शब्द आहे हाऊ लाँग हाऊ लाँग म्हणजे किती वेळ किती वेळ टाईम दाखवण्यासाठी तर अशा पद्धतीनं हे डब्ल्यू एच शब्द आहेत आणि आता त्याच्यावर आधारित हो आपण डब्ल्यू एच शब्द तयार करण्याचा प्रयत्न करूया डब्ल्यू एच शब्द तयार करू आपण आता एक व्हेन विल ही हॅव ऑर्डर्ड अप्यून व्हेन विल ही हॅव ऑर्डर अप्यून त्याचं मराठीमध्ये अर्थ होईल त्याने शिपायाला, कधी आदेश दिलेला असेल आदेश दिलेला असेल मित्रांनो तुम्हाला काय करायचंय इथं हिच्या जागेवर सगळे सर्वनाम वापरून हे प्रश्न पुन्हा 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 लिहून काढायचा अर्थ दुसरा प्रश्न आपण तयार करू वेअर विल सी हॅव केप्ट तिसरू अ मोबाईल चला सांगा अर्थ याचा मराठीमध्ये मा तिने वेअर म्हणजे कोठे तिने कोठे मोबाईल मोबाईल ठेवलेला असेल विअर म्हणजे कोठे पूर्ण वाक्यात तिने कोठे मोबाईल ठेवलेला असेल किंवा तिने मोबाईल कोठे ठेवलेला असेल त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू आपण व्हाय व्हाय विल दे ब्रॉट व्हाय विल दे हॅव ब्रॉट हर क्वेश्चन मार्क मराठीचा अर्थ त्यांनी तिला का आणले असेल आणलेले असेल शेवटी yeah. क्वेश्चन मार्क मित्रांनो डब्ल्यू एच क्वेश्चनवर आपण स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत परंतु आपल्याला थोडक्यात डब्ल्यू एच प्रश्नाची रचना कळावी त्याचा अर्थ समजावा कोणकोणते डब्ल्यू एच शब्द आहेत ते, ते कळावे म्हणून आपल्याला इथं फक्त आपण थोडे वाक्य घेतलेत आता याच्यानंतर आपण बघूया आज्ञार्थी वाक्य काय बघायचं आहे आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स त्याला काय म्हणतात इंग्रजीत आय एम ई आर ए टी आय व्ही ई इम्परेटिव सेंटेन्स म्हणजे काय आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य अज्ञात वाक्याच्या सुरुवातीला असतं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य क्रियापदाचे पहिले रूप पहिले रूप जस की सॉल्व ओ एल व्ही ई -e, सॉल्व अ प्रॉब्लेम पी आर ओ बी एल ई एम मराठीमध्ये अर्थ समस्या सोडवा आणि हेच जर वाक्य नकारार्थी बनवायचं असेल तर डोंट किंवा डू नॉट घ्यायचं त्या वाक्याच्या सुरुवातीला डोंट एस ओ एसओल सॉल्व सॉल्व्ह प्रॉब्लम स्टॉप मराठीत अर्थ समस्या सोडवू नका समस्या सोडवू नका पूर्णविराम त्याच्यानंतर तिसर वाक्य घेऊ आपण इन व्हाईट आय एन व्ही आय टी इनव्हाइट आवर प्रिन्सिपल मराठीत अर्थ आमच्या प्राचार्यांना बोलवा आमच्या प्राचार्यांना बोलवा आणि हेच जर वाक्य नकारार्थी बनवायचं असेल तर डोंट किंवा डू नॉट घेतलं तरी चालतंय वाक्याच्या सुरुवातीला डोंट इनव्हाइट आय एन व्ही आय टी इनव्हाइट आवर प्रिन्सिपल पी आर आय एन सी आय पी ए एल प्रिन्सिपल मराठीत अर्थ आमच्या प्राचार्यांना आमच्या प्राचार्यांना बोलवू नका मित्रांनो शेवटपर्यंत आला आहे म्हणजे आपल्याला इंग्रजी शिकण्याची तीव्र इच्छा आहे तर आपल्याला आता मी काही गृहपाठ देतोय आत्तापर्यंत आजच्या लेक्चरमध्ये आपण होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक प्रश्नार्थक नकारार्थी डब्ल्यू एच क्वेश्चन आणि आज्ञार्थी वाक्य जे बनवलेले आहेत असेच वाक्य तुम्हाला आपल्याला जे मी क्रियापदं देणार क्रिया आहे त्या क्रियापदांचा आधार घेऊन बनवायची आहेत चला तर मग मी तुम्हाला ते क्रियापद दाखवतो समोर मित्रांनो या क्रियापदांच्या आधारे आपण आजच्या लेक्चरमधली वाक्य बनवलेली आहेत आता तुम्हाला आणखीन काही क्रियापदं देतोय त्या क्रियापदांच्या आधारे बेक बेक म्हणजे भाजणे बेकडं बेकडं बेकिंग स्टिच म्हणजे शिवणे स्टिचड स्टिचडं स्टिचिंग श्टीच असे हे क्रियापदाचे रूप बनवा आणि ते वाक्यात वापरून अतिशय खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही वाक्य बनवत राहा सराव केल्याशिवाय पर्याय नाही बाय हे बाय नियमात बसत नाही बाय बॉट बॉट बाईंग याचं दुसरं आणि तिसरं वेगळं आहे कशाचं बायचं ईडी जोडता येत नाही याला ईडी जोडता येत नाही याला पण नाहीयेत जोडता ईडी हेल्पड याला जोडता येतं याला जोडता येतं याला जोडता येतं आणखीन इथं होल्ड याला ईडी जोडता येत नाही होल्ड हेल्ड हेल्ड होल्डिंग बाकी सर्व क्रियापदांना आपण ईडी हा प्रत्यय जोडू शकतो मित्रांनो करणार नाही याचे वाक्य ओके थांबायचं मग आपण धन्यवाद